रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. दिल्लीचे मुख्यमंत्री 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंनी बोलावली पक्षातील खासदारांची बैठक. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदूच्या रुग्णालयात उपचार सुरू. समीर वानखेडेंची आज पुन्हा CBI चौकशी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज 3रा दिवस. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद. आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान आणि कोणाचं सरकार मोदी राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा. यशस्वी डॉक्टर शेतकरी ते सॉफ्टवेअर इंजिनियरचं शेती प्रेम. नाशिक APMC निवडणूक प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा हायकोर्टाचा दणका. मातेने दिला तब्बल 26 बोटांच्या बाळाला जन्म. दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित. जंतर मंतर ते इंडिया गेट पर्यंत कुस्तीपट्टूचा कॅन्डल मार्च. 2000 यशाने हुलकावणी दिली, ती खसली नाही ना थांबली नाही. यंदा UPSC राज्यात पहिली. राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा ट्विट. तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलिसांनी केलं जेरबंद. पाण्याचा गैरवापर केल्यास तुमच्यावर होणार कारवाई. काँग्रेस पक्ष अध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद. पुढल्या वर्षीपासून गणवेशामध्ये बदल करावा प्रकाश पवार. कोंडिनेपूर येथील माता रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना. आदिवासी भागातील शाळा 3 वर्षांपासून बंद. प्रशासनाने लक्ष देऊन या शाळा सुरू कराव्या, पालकांची मागणी. पूर्व द्रुतगती मार्गालगत जिथे कारजूर मार्ग मेट्रो कारशेड होणार होते तिथे भीषण आग. पारधी समाज बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. सन 1996 वर्ल्ड कप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांचे ठाणे शहरात स्वागत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भ बळीराज प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीची घेतली भेट. लग्न समारंभातून 4.25 लाखांचे दागिने लांबवले.